काय ही मोठी म्हैस आहे, साधारण तिला 15 लिटर मिल्क कॅपॅसिटी आहे, तिला आज 14 लिटर दूध आले, सकाळी 7 लिटर, संध्याकाळी 7 लिटर. तिसऱ्या त्याची म्हैस आहे, माठाला मोठी माठ आहे, पण 15 लिटर ते फिक्स गॅरंटी वर मस द्यायची आपल्याला. ही पहिला रूम म्हैस आहे, 4 दाताला आहे, हिची मिल्क कॅपॅसिटी 13 लिटर आहे. आता ती आपल्या गोठ्यात काल उतरले, आज 12 लिटर दूध तिथं तयार आहे, सकाळी 6, संध्याकाळी 6 लिटर, 12 लिटर दूध तयार आहे. आणि हिचा दर काय राहील काय मंडळी? जय जवान जय किसान. आज आपण साताऱ्याहून थेट आलेलो आहे कोल्हापूर मधील गारगोटी, आणि गारगोटी पासून जवळच 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुष्पनगर म्हणजे महिमा डेअरी फार्म. माझ्या पाठीमागे तुम्ही बोर्ड बघू शकताय, हरियाणाहून एकदम चांगल्या जातीच्या आणि क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी खरेदी करून आणल्या जातात आणि त्या शेतकऱ्यांना दिल्या जातात. आपण नेहमीच पैलवान डेअरी फार्म सातारा रोड यांचा व्हिडिओ बनवत असतो, त्या पद्धतीने एकदम आता आपण गोट्यामध्ये आतमध्ये गेलो होतो, म्हशी वगैरे बघितल्या, सगळ्या सगळं लोकेशन बघितलं आणि एक जबरदस्त असं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी म्हशी उपलब्ध करून देत असतात. दादांशी आपण संपर्क साधणार आहोत किंवा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नेहमीच आपण हमखास काहीतरी नवीन घेऊन येत असतो, असंच आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर म्हटलं तर दुधासाठी प्रसिद्ध असणारे, गाई म्हशींसाठी प्रसिद्ध असणारा पैलवानांचा रांगडा जिल्हा म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं, आणि आपण महिमा डेअरी फार्म या ठिकाणी आलेलो आहे. एक जबरदस्त असा मुरा म्हशी असतील किंवा आपल्याला म्हशीमधील एवढं जास्त माहीत नाही, परंतु दादा आहेत आपल्या बरोबर, आपण बरीच माहिती त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या बरोबर दादा आहेत, आपण त्यांचं थोडक्यात तुम्हाला थोडीशी माहिती घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव संदीप पांडुरंग कांबळे, महिमा डेअरी फार्म, गाव पुष्पनगर, तालुका बुद्धरगड, जिल्हा कोल्हापूर मधून आपल्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण एखाद्या ठिकाणी जातो, दाखवतो, विश्वासीने असलं तरच आपण ते दाखवत असतो. दादा आपल्या चॅनेलवरती बसणार बघणारे सर्व गोरगरीब शेतकरी आहेत, तर एक तुमचा व्हिडिओ मी पहिलाच बनवतोय, त्यांच्याविषयी आपण विचारपूस बी केली आणि नंतर आपण या ठिकाणी आलेलो आहे. किती दिवसापासून या तुम्ही व्यापार करताय किंवा काय या क्षेत्रामध्ये झालं? आता 1 ते 1.5 वर्ष आपण विक्रीच्या क्षेत्रामध्ये आहे, आणि जसं म्हैस पालन म्हटलं तर म्हैस पालन मी 2021 पासून करतोय. मुर्रा म्हशी सुरुवातीपासून आपण पाळत आलेलो म्हणजे आपण बी शेतकरीच आहे. आपण पण शेतकरीच आहे. नक्कीच. आता आपण किती काय म्हशींचा लॉट आणलाय किंवा काय? आपण काल परवा 30 म्हशींचा लॉट आणलेला, त्याच्यामध्ये आता शिल्लक 20 शिल्लक राहिलेले. नक्कीच बघा, आपण 20 म्हशी द्या, एकाडे एक तुम्हाला म्हशी पण दाखवणार आहे, मग त्याच्या आपण दूध कॅपॅसिटी किंवा सगळ्या गोष्टी आपण त्या म्हशीविषयी जाणून घेणार आहोत. आपण हा असा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवत आहोत, परंतु दादांच्या अनुभवातून आपण त्या गोष्टी संपूर्ण शिकणार आहोत आणि तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. कोणाला शेतकऱ्यांना जर म्हशी खरेदी करायची असतील तर एकमेव आणि हमखास असं ठिकाण आहे महिमा डेअरी फार्म. आपण नक्कीच दादांच्याकडून एक एक म्हशीचा आढावा घेऊया. दादा, सर्वात महत्वाचं की बघा, आता आपण म्हणतोय पंजाब हरियाणा, आता हे गायींचं पण मी एचएफचं वगैरे व्हिडिओ टाकतो, परंतु या भागामध्ये आता आपल्या मुरा म्हशी सेट होतात का? कारण पाठीमागे बघितलं एकदम असं आमच्या गावात सुद्धा बऱ्याच दिवसापूर्वी गोट्याची गोट त्यांना आणलेलं होतं, परंतु ते फेल गेलं. आता तुमच्या ज्या तुम्ही आणताय ते सेट होतात किंवा कसं काय? सेट होतात बऱ्यापैकी. कसं असतं, गोटा फेल जाण्याचं कारण ते गोट्याचं व्यवस्थापन आहे. गोटा व्यवस्थापन जर योग्य असेल ना तर कुठलाच गोटा फेल जाणार नाही. म्हणजे गोटा व्यवस्थापनामध्ये चारा नियोजन झालं, जनावरांची काळजी घेतली झाली, डिवॉर्मिंग झालं, प्रत्येक गोष्ट किंवा जनावरांचं मांस ओळखणं झालं, ते जर सगळं झालं व्यवस्थित तर गोटा 100% हा सक्सेस होतोच. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओच्या आता ही आपण म्हैस बाहेर काढलेली, काय हिच्या विषयी सांगताल की बाबा हिची किती कॅपॅसिटी किंवा किंमत काय आहे या संदर्भात काय सांगताल? ही पहिला रूम म्हैस आहे, 4 दाताला आहे, हिची मिल्क कॅपॅसिटी 13 लिटर आहे. आता ती आपल्या गोठ्यात काल उतरले, आज 12 लिटर दूध तिथं तयार आहे, सकाळी 6, संध्याकाळी 6 लिटर, 12 लिटर दूध तयार आहे. आणि हिचा दर काय राहील काय? हिचा दर फक्त 1,20,000 रुपये. 1,20,000 एका दिवसाचं 12 ते 13 लिटर दूध आहे. नक्कीच मित्रांनो, म्हैस बघू शकताय आणि पहिला रूम म्हैस आहे आणि जबरदस्त, म्हणजे बघायचं तर चांगल्या क्वालिटीचं बघायचं, 4 घ्यायची तिथं 2 घेतली तरी शेतकऱ्यांना परवडण्यासारखे. अशाच आपण एक संपूर्ण म्हशीची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत.
सध्या आता आपण या हरियाणा मधून म्हणताय कुठल्या ठिकाणाहून आणतोय किंवा हरियाणामध्ये हिसारमध्ये महिमा डेअरी फार्म म्हणून तिथं सुद्धा आपलं फार्म आहे. महिमा डेअरी फार्म नावाने तिथं फार्म आहे मिंगणीखेडा गावामध्ये हिसारच्या तिथं आपलं ते महिमा डेअरी फार्मच्या नावाने काम चालतं. तिथं पण महिमा डेअरी फार्म इथं एकाच फर्मच्या माध्यमातून कारण शेतकऱ्यांची कुठं फसवणूक होईल कारण समजा आज त्यांनी तिथून जरी म्हैस घेतली तरी आपली गॅरंटी राहते इथून जरी म्हैस घेतली तरी आपली गॅरंटी राहते. आता एवढा हरियाणाहून आणताय ट्रान्सपोर्टिंग मध्ये पण फार रिस्क असेल अजून काढा ट्रान्सपोर्टिंग मध्ये सुद्धा रिस्क भरपूर आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना दरवेळेस सांगतो की तिथं जाऊन घेण्यापेक्षा इथं आलेली म्हैस घ्या म्हणजे रस्त्यामध्ये तिथे किती दिवस आपण सेट करतोय किंवा काय सेट करायला कमी कमी 7-8 दिवस लागतात पण आपण यांना जसं पाहिजे तसं सेट. आता ही किती वताची किंवा काही वताची म्हैस आहे हिच्या पण 12 लिटर दूध आता चालू आहे मिल्क कॅपॅसिटी हिची 12 लिटर आहे 12 लिटरला आता ही सेट झालेली म्हैस आहे बऱ्यापैकी. आज आपल्याकडे दिलंय का 12 लिटर आपल्याकडे आज तिने 12 लिटर दिले सकाळी 6 लिटर दूध दिलेली म्हैस आहे ते तिचं बछड आहे ते बरोबर बछड्यापाशी जातात बरोबर ना मातृत्व शेवटी आई पशीच जाते. त्याचबरोबर मित्रांनो आपण आता 20 म्हशी या ठिकाणी आपण एक वर एक संपूर्ण म्हशीची माहिती घेणार आहोत. मित्रांनो बघू शकताय दादा ही मोठ्या मापाची म्हैस दिसते ही काय कुठल्या वेताची किंवा काय ही मोठी म्हैस आहे साधारण तिला 15 लिटर मिल्क कॅपॅसिटी आहे तिला आज 14 लिटर दूध आले सकाळी 7 लिटर संध्याकाळी 7 लिटर तिसऱ्या वेताची म्हैस आहे माठाला मोठी माठ आहे पण 15 लिटर फिक्स गॅरंटी वर म्हैस द्यायची आहे आपल्याला फिक्स गॅरंटी देणार गॅरंटी देणार आपण 15 लिटर आणि काय तिची किंमत काय होईल किंमत फक्त 1,35,000 रुपयाची. मित्रांनो बघा 15 लिटर दूध कॅपॅसिटी आणि 1,35,000 रुपये किंमत आहे. आता किती दिवस झाले लॉट आपण इथं ऑनलाईन परवा आलेला लॉट परवा आलेला लॉट आहे त्याला आपण तुमची चर्चा झाली तेव्हा आपण म्हटलं की जरा सेट होऊ द्या मगच आपण त्याचा व्हिडिओ करायला तयार आहोत कारण उतरलाय लॉट आणि उतरले काही म्हैस 6 आणि 7 लिटर दूध देत नाही बरोबर त्या दिवशी ते फक्त 3 लांबून यायचे असते. किती किलोमीटर अंतर आहे काय जवळपास 2,000 किलोमीटर अंतर होतं. तुम्ही रस्त्यात उतरवता कसं काय उतर प्रत्येक टप्पे असतात किसनगड रतलाम मालेगाव पुणे आणि मग इकडे 4 टप्प्यामध्ये उतरूनच मग येते 4 मध्ये आम्ही रतलामला 2 टप्पे करतो पुण्याला 2 टप्पे करतो कारण जनावर जास्त थकून आहे म्हणून. म्हैशी तर आपण सगळ्या बघणारच आहोत परंतु आता बघा सर्वात महत्वाचं काय माहिती का म्हैस घेणं सोपं आहे परंतु तिचं निभावणं अवघड आहे. काय मग त्याला खाद्य काय दिलं पाहिजे किंवा काय खाते जातात तिकडच्या म्हशीतून आपल्या आहारात फरक पडतोय थोडासा फरक पडतो पण आपला आहार त्या म्हशीसाठी सगळ्यात सकस आहार आहे तो आपल्या महाराष्ट्रातला कारण आपल्या इथे हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळतोय तिथं हिरवा चाराचं नावच नाहीये. आता ही समोर म्हैस आपली सुद्धा 15 लिटर कॅपॅसिटीची म्हैस आहे थर्ड टायमर म्हैस आहे आज सकाळी तिने 7.5 लिटर दूध दिलंय 16 लिटर जाईल पण आपण 15 लिटरच्याच हिशोबाने गॅरंटी. आणि आता तुम्ही बघा आता काय होतंय बाकी तुम्ही काय गॅरंटीनं विकताय म्हशी म्हणजे एखादी म्हैस दिली त्यामध्ये काय गॅरंटी देता आमच्या गॅरंटीवर म्हैस जर शेतकऱ्यांनी नेली तर आम्ही सांगितलेलं दूध ते त्याच्या गोट्यात यावं ही पहिली गॅरंटी आमची बरोबर. आमच्या जर त्यांनी इथं दूध बघितलं मग काय त्याने स्वतःच्या गोट्या व्यवस्थापनावरती ते दूध काढायचं बरोबर. शेवटी दूध हे त्याच्या पुढ्यात काय चारा टाकतील त्याच्यावरती निघणार आहे. आणि आता एखादा शेतकरी तुमच्यापेक्षाही चांगलं खाद्य घालून एखादा लिटर जास्त बी काढू शकतो जास्त होते आता आम्ही बऱ्याच ठिकाणी 14-14 लिटरच्या म्हशीला आज त्यांचा रिपोर्ट असा की ते 16-16 लिटर दूध देतात त्याच्यामुळं काय होतंय हिरवा चारा आणि खाद्य ह्याच्यावर सगळं दूध निर्भर आहे. मित्रांनो बघा आता थोडस आपण दादा तिकडे जाऊया आपण गोट्याचं सुद्धा ट्रेक्चर बघा आता हा माझ्या मते तसं सेड कशासाठी होतंय काही पोल्ट्री पोल्ट्रीचा पण एकदम त्यांना वातावरण सुद्धा खेळतं मिळतं वातावरण गाईला कसं घामाच्या ग्रंथी मॅट वगैरे बघू शकताय म्हणजे असं त्याची निगा वगैरे असल्यानंतर ना त्या ट्रेस मध्ये कमी राहतात किंवा बघा आता हे तुम्ही मॅटच म्हणा किंवा स्वच्छता अशी कंटिन्यू ठेवली पाहिजे काय सांगाल थोडस लोकांना म्हणजे आपल्या भागात जेवढं स्वच्छता तुमच्या गोट्यात राहील तेवढी रोगराई कमी येणार त्याच्यामुळं गाई आणि म्हशींच्या खाली कुठल्याही जनावराच्या खाली ही स्वच्छता पाहिजेच त्याच्यामुळे आम्ही हे मॅट वगैरे हातरले कारण जेणेकरून पाणी म्हणा किंवा शेण वगैरे आरामशीर खेचता येतं याच्यावर नक्कीच बघा. आणि सर्वात महत्वाचं तुमच्या एवढा मोठा गोट आहे परंतु खिलार तुमच्या दावणीला आहे ना समाधान वाटलं आम्हाला आल्यासारखं आमचं इथपर्यंत या इथं 2 मिनिट. मित्रांनो बघा किती मी मोठी दौलत असली आता यांना म्हैशी मस्त आता यांना 20-25 किंवा 30 म्हैशी आहेत या म्हैशी साधारणतः तुमच्या
40 लाख किमतीची असतील, परंतु ही दौलत फार मोठी आणि ही त्यांच्या गोट्यात दादा काय किल्लार सांभाळणे मागच काही काय झालंय. मी एका व्यक्तीला आमची एक म्हैस दिलेली आणि त्या व्यक्तीकडे ते मशीन दूध कमी द्यायचं कारण चालू होतं. मग मी आणि भैया त्याच्या गोट्यावरती गेलो तर ही गाय तिथं उभी होती, खूप कडके होते, जवळपास 5 महिन्याचं पिल्लू होतं त्यावेळेस, आज 7 महिन्याची गाय आहे ती, आणि खूप म्हणजे अशी खराब झालेली आणि म्हशीलाही त्याने खराब केलं, वैरण व्यवस्थित नव्हती काय नव्हती. मग त्याला मी सांगितलं की तू म्हशी वापरू नको आणि गायी वापरू नको, तू गाय ही किंमत मला सांग आणि ही गाय मला दे, आणि ती गाय आणून मी माझ्या आज गोट्यात बांधलेली. आणि त्याच्यानंतर त्याच्या गावातले लोक खास गाय बघायला येतात माझ्याकडे की आज गाय कशी तयार झाली, कारण खूप खराब झालेली गाय ती. नक्कीच बघा, खरी जनावर लक्ष्मी म्हणजे खिलार आहे आणि जनावरांचे हाल आपल्याला बघवत नाही, असलं तर चांगलं ठेवायचं, चांगलं ठेवायचं, नाहीतर मग खरंच म्हणजे शेतकऱ्यांना तर विनंती आहे की तसं ते जनावरांच्या नाती, कारण ते मुक आहे, तुम्ही जे खायला घालणार तेच ते खाणार आहे. नक्कीच जातीवंत आणि पैदास करताना सुद्धा वळूची पैदास करा, रेतन चांगलं करा आणि जातीवंत तुमचं नाव करायला आम्ही परत एकदा मुलाखत तुमची घ्यायला या खिल्लारसाठी स्पेशल येऊ. बघा मित्रांनो, जातीवंत कालवडे आणि सर्वात महत्वाचं की म्हशी तुम्ही बघितल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकांना काय विश्वास देतात, सातारा सांगली कोल्हापूर आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी येऊन कमीत कमी एक दिवस तरी सकाळची धार संध्याकाळची धार चेक करा, जेणेकरून तुम्हाला माझं गोट्यातलं व्यवस्थापन बघायला. आज आमचा भैया जर आम्ही जे गॅरंटी देतो 7.5 लिटर गॅरंटी, तर आम्ही ते खाद्यावरती आणि गोट्या व्यवस्थापनावरती दूध काढतो, म्हणजे तो काय देव नाहीये, तो काय देव नाहीये की त्याच्या पोटात आत घालून दूध बाहेर काढणं, ते गोट्या व्यवस्थापनावरती सगळं निर्भर आहे. तर त्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सकाळी या, दूध बघा, संध्याकाळी दूध, दोन दिवस थांबा, वाटलं आरामशीर थांबा, खायची सोय आहे, झोपायची सोय आहे, बिंदास्त या, राहायला या, पाहुणचार आम्हालाही करू द्या तुमचा, आणि मग तुम्ही म्हैस खरेदी करा. असं नाही की फक्त आम्ही बोलतोय व्हिडिओ आणि करतोय एक, जे बोलणार आम्ही तेच करणार त्यांच्यासाठी. बघा, विश्वास देतात, खात्री देतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा थोडासा अनुभव घेतला पाहिजे आणि मग त्या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे, कारण तुम्ही 1-1.5 लाख रुपये आणि किमती सुद्धा सांगितल्यात एवढ्या काय एकदम आवाडवे सांगितले नाही, रिझनेबलच त्यांना किमती सांगितलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय. म्हशी पण त्या क्वालिटीच्या आहेत. आता सगळे आपल्याकडे मुर्राच आहेत, मुर्रा आणि आता सध्याला खाद्य तिकडचं घालताय किंवा तुम्ही आता आपल्या इकडचं सगळं चालू आहे, आपल्या इकडचं कुठे काय गवत असं हत्ती घासाचं वगैरे, कडबा कुट्टी आहे शाळूची ती चालू आहे. बघा, कडबा कुट्टी असेल किंवा गवत असेल आपल्या भागातील खाद्य चालू आहे आणि आता 3 ते 4 दिवस या म्हशी येऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि बऱ्यापैकी सेट झाल्यात, म्हणजे चेहऱ्यावरनं किंवा जनावराकडे बघितल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की ते सेट झालेलं आहे किंवा नाही. तर यातील आपण म्हटलं की 10 म्हशी गेलेले सुद्धा आता काय मोठ्या फॉर्मच्या वगैरे आपल्याला काय येतात ऑर्डर. आता बऱ्यापैकी आमच्या एका डेअरी फार्मचं आता नाव नाही सांगू शकत आपण, पण डेअरी फार्मचे आपल्याला 40 मशीनची ऑर्डर आहे. आता आपल्या महाराष्ट्रात इलेक्शन असल्यामुळे ते 27-28 तारखेनंतर आपण त्यांच्या खरेदीला चालू करणार आहे. त्याच्यानंतर 2 मोठ्या असती सुद्धा आपण हरियाणात आता घेऊन जाणार आहे, आमदार लेवलचे आहेत ते लोक, त्यांची पण 1-20 मशीनची खरेदी. कोल्हापूर म्हटलं तर थोडस दुधासाठी वेगळं ओळखलं जाते, कारण गोकुळने पण बरेच प्रयत्न केलेत म्हशीच्या दुधासाठी आणि म्हशीचं दूध फार कमी आहे आणि जवळपास जर तुम्ही डेअरीला घातलं तर 50 ते 60 रुपयाच्या रेंजमध्ये जात आणि लोकल जर विकलं तर 70 रुपयाच्या रेंजमध्ये जात. आज आपल्याकडे काल संध्याकाळीच आपल्याकडे एक नामवंत डेअरी फार्मच्या लोकांनी ते 10 म्हशी इथल्या खरेदी करून गेलेले आहेत. मित्रांनो, डेअरी फार्म मोठमोठी जी आपण कोल्हापूर भागामध्ये नामवंत आहेत, नाव कोणाचं घ्यायला नको, याचं घेतलं त्याचं घेतलं, परंतु चांगले आणि विश्वसनीय. आपला कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीनवरती टाकू, थोडासा आपला पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा. आपला महिमा डेअरी फार्म हे गाव पुष्पनगर मध्ये आहे, तुम्हाला कोल्हापूर मधून येताना सुद्धा गारगोटीमध्ये यायला लागेल किंवा कर्नाटक इथून जवळ आहे, 40 किलोमीटरची बॉर्डर आहे कर्नाटक निपाणी वरती. आदमापूर बाळूमामाचं जे देवस्थान आहे तिथून फक्त 10 ते 15 किलोमीटर वरती आपलं फार्म आहे, पुष्पनगर म्हणून गाव आणि तालुका बुधरगड. कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा. कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे 9923992338. कधीही फोन करा, रात्री 1-2 ला जरी फोन केला तरी आपण रिसीव करतो. रात्री 1-2 ला करू नका, तुम्ही पण झोपा शेतकरी बरोबर टायमिंग मध्येच फोन करा. दादांना सांगितलं की उपलब्धता दाखवली त्यांनी की कधीही फोन करा, परंतु या क्षेत्रामध्ये कधी एखाद्याच्या म्हशीला वगैरे अडचण आली तर रात्रीचे शेतकरी करतात फोन, त्यांना सांगितलं ते योग्यच आहे. आपल्याला कोणाला जर म्हैस खरेदी करायची असेल तर आपण 100% या महिमा डेअरी फार्म
मी म्हणत नाही तुम्ही खरेदी करायला या, परंतु तुम्ही या, व्यवस्थापन बघा, तुम्ही सगळ्या गोष्टी बघा या ठिकाणी, आणि नंतर ना खरेदी करा. नक्कीच खूप छान वाटलं. अजून तुम्हाला थोडस व्हिडिओच्या माध्यमातून म्हशी दाखवून रे, किंवा सर्वात महत्वाचं बघा, आता ह्या सर्व म्हशी वेलेले आहेत, परंतु गाभण असल्यागत तिची तब्येती वगैरे ठेवू नये. तुम्ही बघू शकताय सगळी म्हशीची इकडे रेडकं बांधलेली आहेत, आणि बाकी सगळ्या म्हशी आपण बघितल्या तर त्याचं व्यवस्थापन वगैरे सगळ्या. दादा सर्वात महत्वाचं समजा, आता आमचं आम्ही सातारा भागातून आलोय, 200 किलोमीटर या ठिकाणी आलेलोय, त्या भागातून काही शेतकरी येणार असतील किंवा खरेदी करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी काय सांगाल, किंवा तुम्ही या राहण्याचं किंवा कसं काय? कसं आहे, लांबून आलेल्या शेतकऱ्यांना राहण्याची आपण खाण्याची सगळी सोय केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी बिंदास फक्त येताना अगोदर एकदा फोन करा. काही मशी माझ्या बुक असतात, काही लॉट येणारे असतात, तर त्याच्या बंदोबस्तावर तुम्हाला मशी देण्यात येईल. कारण तुम्ही अचानक जर आलात आणि जर मशी जातात, जसे आपले 20 मशीमध्ये 10 मशी बुक आहेत, मग राहिलेल्या 10 मध्ये चॉईस व्हायला पाहिजे. चॉईस ही महत्वाची आहे. कोण एखाद्याला 4-5 घ्यायचे असतात, कोणाला 2 घ्यायचं, एखादी मशी असेल तर मग काय ती मिळेल तिथे. पण 4-5 खरेदीवाल्यांनी जरासं एकदा फोन करून या, म्हणजे कसं आहे थोडस मलाही तुम्हाला नियोजन करता येईल तिथे. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल, म्हशी घेताना किती लॉट न घ्याव्या किंवा 1-2 घ्या? नाही, जर त्यांच्याकडे व्यवस्थापन असेल तर बिंदास लॉट ने घ्या, पण त्यांना एक विनंती आहे की त्यांनी माणूस ठेवावा त्या मशीनच्या दिवसभर, कारण 24 तास पाहिजे. आता तुम्ही बघितलं जसं गोठा माझा पूर्ण स्वच्छ, ह्या माणसामुळेच शक्य झालं. आपल्याला काही 24 तास इथं थांबता येत नाही. आणि शेतकऱ्यांनी दूध जे आहे ते जास्तीत जास्त रुपयाला बाहेर कसं त्यांना विकता येईल, म्हणजे त्याचा जास्त फायदा कसा घेता येईल, आणि चारा जो आहे तो कमीत कमी पैशात कसं उपलब्ध करून घेता येईल, ह्या 2 गोष्टीवरच भर द्यावा. बरोबर, म्हणजे जेणेकरून त्यांचं चाराचं जे शेतातून कसं आपलं ते कमी पैशात होईल, आणि दुधाचं उत्पन्न आहे ते वाढलं पाहिजे आपल्याला. आता आपल्या गोठ्यामध्ये साधारणतः किती पैशापासून ते किती पैशापर्यंत म्हशी आहेत? आपल्या गोठ्यामध्ये आज 90,000 पासून 1.5 लाख पर्यंत म्हशी आहेत. बघा मित्रांनो, 90,000 पासून 1.5 लाखापर्यंत या गोठ्यामध्ये तुम्हाला म्हशी बघायला मिळतील. आणि खात्रीशीर आपण स्क्रीनवरती नंबर देणार आहोत, आपल्या कुणालाही महाराष्ट्रामध्ये खरेदी करायची असतील. आतापर्यंत कुठं कुठं दिलं, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये? साताऱ्यामध्ये सुद्धा आहेत, कराडमध्ये आहेत, त्याच्यानंतर गडचिरोली पर्यंत आपल्या म्हशी गेलेल्या आहेत, जालना आहे, सोलापूर आहे, बराच शेतकरी आपला सोलापूर भागामधून पण जातो, नागपूर आहे, नगर आहे, पुणे आहे. पुण्यामध्ये मी कालच 4 एवढ्या वर्षात किती साधारण आपण म्हशी, या एका वर्षात नाही म्हटलं तरी आपण 400 ते 500 म्हशी विक्री केलेल्या आहेत. काय वाईट अनुभव सुद्धा येत असतात? हा, एखादा वाईट, आता मी जसं ते किल्लार गायचं सांगितलं, आम्ही इथं जवळच दिलेली म्हैस होती, आणि तर त्या गाईलाही खायला नव्हतं आणि म्हशीलाही खायला होतं, तसं फक्त शेतकऱ्यांनी करू नये. नाही जमत तर आम्हाला सांगा कि बाबा आम्हाला जमतच नाही, आम्ही तुम्हाला शिकवू. एवढं चांगल्या क्वालिटीचं नेलं तर तिला खाद्य बी तसंच खाद्य पाहिजे. तुम्ही पैसे घालताय त्याचं चीज झाले पाहिजे, कारण आज बरेच लोक लोन काढून याच्यामध्ये, तर विनाकारून त्यात फक्त बुडू नका. हे एक नम्र विनंती आहे शेतकऱ्यांना. नक्कीच मित्रांनो, दादांना चांगलं सांगितलं, लोन काढताय, परंतु तुमच्याकडे कष्टाची भावना असेल आणि तुमचं जोपासण्याची भावना असेल तरच तुम्ही या वस्तू खरेदी करा, या म्हशी खरेदी करा, असं व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि व्हिडिओ थांबवतो. जय जवान, जय किसान.